मुंबई लावच्या उंगली उठाव या स्पेशल इलेक्शन प्रोग्राम मध्ये तुमचं स्वागत. बीएमसीचे निवडणुका जवळ येतात आणि या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष ज्याच्या परीने प्रयत्न करतोय. मनसे जो सुरुवातीच्या काळात किंग मेकर पक्ष ठरला होता, त्या पक्षाच्या या इलेक्शनसाठी काय स्ट्रॅटेजीज असणार आहेत हे आपण या शोमध्ये करणार आहोत. यासाठी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मनसेचे नगरसेवक संतोष धुरी आपल्यासोबत आहेत. संतोषजी, स्वागत आहे तुमचं मुंबई लाईव्हच्या उंगली उठाव या कार्यक्रमामध्ये. एकंदरीत आपण बघितलं, तुम्हाला आत्ताच प्रजा फाउंडेशनचा उत्कृष्ट नगरसेवक हा पुरस्कार मिळालेला आहे. तुमच्या मते उत्कृष्ट नगरसेवक कसा असावा? उत्कृष्ट नगरसेवक हा जनमाणसात लावा, म्हणजे तो प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचलेला असावा. महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या काळामध्ये प्रत्येकाकडे त्याचा नंबर असावा, मोबाईल नंबर जो प्रत्येकाला अवेलेबल असतो. त्याची प्रत्येक म्हणजे कधीही त्याला जी गॅप असते, कम्युनिकेशन गॅप म्हणतात, म्हणजे कसं आहे की जनता आहे हीच एखादा नगरसेवकाला, एखादा आमदाराला, एखादा खासदाराला हे लांब करतात. म्हणजे कसं आहे, तो बिझी असतो, ते साहेब आहेत, त्यांच्याशी मी कसं बोलू. जर तुमचा फोन त्याच्याकडे असेल तर तो तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार. आणि एक पद्धत ठेवावी लागते, जशी आमची पद्धत आहे की फोन केल्यानंतर आम्ही तर फोन उचलतोच, नाही उचलला जर मीटिंगमध्ये असलो तर आम्ही थोड्या वेळाने का म्हणजे 2 तासाने का होईना पण फोन आम्ही परत रिटर्न कॉल करतो. त्यामुळे जनतेमध्ये एक विश्वास निर्माण होतो की बाबा नाही, हा माणूस आपल्यातलाच आहे. आणि जर का काय काम असेल तर जमलं तर तात्काळ तिकडे पोचणं हे महत्त्वाचं आहे. साध्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या नगरसेवक लोकांपर्यंत पोचतो. मनसेचे इतर नगरसेवक किंवा दुसरा कुठला नगरसेवक या पुरस्कारासाठी का पात्र ठरला नाही? बाकीच्या नगरसेवकांनी पण काम केलं, असं नाही की फक्त मनसेचा संतोष धुरी यानेच काम केलं आहे. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या पद्धतीने काम केलेलं आहे, व्यवस्थित काम केलेलं आहे. खास करून आपण मनसेच्या नगरसेवकांविषयी बोलूया, त्या वॉर्डमध्ये कामं झालेली नाहीत, नक्की चुकलं कुठे? निधी कमी पडला की वेळ कमी पडला? कसं आहे, एक थोडा प्रशासनामध्ये जे अधिकारी बसलेले आहेत त्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना आहे ना, तुम्ही प्रेमाची जशी भाषा असते ना तशी थोडं ॲग्रेसिव्ह असणं हे पण महत्त्वाचं आहे. आणि फॉलो ह्या गोष्टी जर तिने एकत्र तुम्ही केलं ना, म्हणजे तुम्ही प्रेमाने पण बोला, प्रेमाने पण कामं होतात. नाही होत आहेत तर तुम्ही थोडा फॉलोअप ठेवा, फॉलोअप ठेवून पण नव्हतं आहे मग तुमचा ॲग्रेसिव्हनेस दाखवायला लागणार आहे. पालिकेत काम करताना सत्ता शिवसेना भाजपची आहे आणि नगरसेवक तुम्ही मनसे 27-28 नगरसेवक मनसेचे आहेत, हा क्लॅश त्या ठिकाणी दिसला का? तिथे तुम्हाला काम करताना कुठे अडचणी आल्या का, सत्ता वेगळी असल्यामुळे? कसं आहे की मी तुम्हाला सांगितलं ना की स्वतःची इंडिव्हिज्युअल तुम्हाला एक प्रतिमा तिकडे तयार करायला लागते, त्या पद्धतीने तुम्हाला कामं करायची आहेत. जर तुम्ही कमिटीमध्ये वेगवेगळ्या कमिटी आहेत, त्या कमिट्यांमध्ये जर तुम्ही आपले जे विभागातले काही समस्या असतील त्या जर तुम्ही व्यवस्थित मांडत असाल, मुद्देसूद मांडत असाल, अभ्यासपूर्वक मांडत असाल, तर मला वाटतं की प्रशासनाचं जर एक आपली जी छाप पडते ना, त्याच्यानंतर प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ना ते तुमची काम बरोबर करणार. त्या पद्धतीने आमची कामं होत गेली असं काही नाही आहे. मला तर वाईट वाटतं की सत्तेत असूनसुद्धा, म्हणजे सेनेचे नगरसेवक आहे ते खाजगीमध्ये बोलतात आमच्याशी, चर्चा करतात की आमचीच कामं होत नाहीत म्हणून. स्टँडिंगमध्ये तुम्ही बघतच असाल की जे काही प्रस्ताव येतात ते मान्य नसतात, त्यावेळेला खाजगीमध्ये ते सांगतात की याच्यावर तू बोल, ऐशिष्य आहेत. आम्हाला येऊन ते खाजगीमध्ये येऊन सांगतात कारण ते बोलू शकत नाहीत तिकडे, मग त्यावेळेला ते आम्हाला येऊन सांगतात. त्या त्यांची ज्या भावना आहेत त्या आमच्यातर्फे बोलल्या जातात, कारण ते वर चांगलं मग ते तुम्हाला माहिती आहे प्रस्ताव तर अक्षरशः स्वाहा असतात नुसतं तिकडे बसून. आम्ही आत्ता तुम्ही बघत असाल 3 दिवसा म्हणजे 3 बुधवारमध्ये, बुधवारी स्टँडिंग असते प्रत्येक बुधवारी, आणि त्या स्टँडिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल 1200, 1500, 1700 जे धनाधन 1700 करोडचे एका तासामध्ये प्रस्ताव पास करून घेतलेले आहे लोकांनी. भाजपकडे त्यांच्या घोषणा आहेत, योजना आहेत, मनसे काय घेऊन मतदारांकडे जाणार आहेत मतांचा जोगवा मागण्यासाठी? कसं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये जिकडे जिकडे आम्ही कामं केलेली आहे, आमच्या म्हणजे ज्या गोष्टी आम्ही केल्या, जी आंदोलनं आम्ही केली महापालिकेच्या याच्यामध्ये, आम्ही जेवढी आंदोलनं केली रस्त्याचं असून दे, कुठलेही असून दे, नाल्याचे वगैरे सफाईचे विषय असून कुठलेही असून दे, ते विषय हे आम्ही तडीच नेलेले आहेत. तुम्ही बघितलंच असेल की स्वतःला तर आम्ही आमच्या नगरसेवकांना पण आमचे सगळे नगरसेवक अभ्यासू पण आहेत आणि डॅशिंग पण आहेत आणि ते तसेच राहणार आणि तशीच कामं करणार आणि कामं करून घेणार. आणि हा विश्वास जनतेला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स आहे की जसं मी सांगितलं की किंग मेकर मनसेच ठरणार आहे. संतोषजी, आता म्हणाले की नगरसेवक तसेच राहणार, याविषयी मला एक प्रश्न विचारायचा आहे की इलेक्शनच्या काळामध्ये गेल्या काही दिवसांपासून बघतोय की पक्षांतरं होण्याची संख्या वाढलेली आहे, बंचमध्ये पक्षांतरं होत आहेत,
आपण जर मनसेचा विचार केला तर सुरुवातीचा काळ जो मनसेचा पीक पिरियड होतो पिरियड होता तेवढा काळ सोडला तर त्यानंतर मनसेला गळती लागली. मुंबईच्या याच्यामध्ये गळती अशी कुठेही लागलेली नाही. एक दोन तीन नगरसेवक कुठले गेले असतील तरच, बाकी आमचे नगरसेवक सगळे एकत्र आहोत, एकत्र काम करतो. आजही आम्ही एकत्र नाशिकला पण गेलेलो, आम्ही ज्यावेळेला साहेबांनी उद्घाटन केलं बॉटनी पार्कचं त्यावेळेला सगळे एकत्र तिकडे होतो. म्हणजे मला तर वाटत नाही की हे फक्त आता लक्षात आणून दिलं जातं आहे जसं आता तुम्ही सांगताय, म्हणजे लोकांना डोक्यात भरवलं जातं असं मला वाटतंय. हे कुठे असा प्रकार कुठे होत नाही आहे आणि मुंबई महानगरपालिकेत तरी होणार नाही. तुम्ही म्हणताय लोकांच्या डोक्यात भरवलं जातं किंबहुना अशाच काही चर्चा काही महिन्यांपूर्वी तुमच्याच वॉर्डमधून आणि इतर ठिकाणून होत होत्या की आशिष शेलारना तुम्ही भेटायला गेला होता, तशा प्रकारच्या काही गोष्टी घडत होत्या, तुम्ही भाजपमध्ये जाणार अशाही काही चर्चा होत होत्या विरोधकांकडूनही आणि स्थानिकांकडूनही, यामध्ये कितपत तथ्य होतं? कसं आहे की याच्यामध्ये आहे ना की चर्चा करायला काही हरकत नसते आणि मेन महत्त्वाची गोष्ट जी आहे ना ती असते माउथ कॅम्पेनिंग, आणि ती काही पक्ष आहेत ना त्यांच्याकडे चांगल्या प्रकारची आहे आणि ते एवढ्या सुंदर प्रकारे ना सहज एखाद्या चहाच्या नाक्यावर चहा प्यायला तिकडे उभे राहिले तिकडे नाक्यावर असून दे किंवा गप्पा मारायला कुठे नाक्यावर उभे असतील तिकडे एक हळूच येऊन एक बोललं की बाबा अरे संतोष याला भेटला म्हणून बास झालं तेवढं. ही निवडणूक आपण जर बघितली, तुमची सीट तुम्हाला उमेदवार मिळेल हे गृहित धरून जर आपण निवडणूक बघितली तर तुमच्या विरोधात थेट स्थानिक आमदार आहेत सदा सरवणकर, त्यांचा मुलगा थेट तुमच्या विरोधात उभा राहणार स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे आणि स्पेसिफिकली मधलाच तो एकच वॉर्ड ओपन खुला राहिल्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. तुम्ही कशा पद्धतीने ते टॅकल करणार आहात? मला वाटतं की मी कामं केलेली आहेत, मी लोकांपर्यंत पोचलेलो आहे, मला लोकांचे आशीर्वाद आहे आणि समोरच्याला बाबांचे आशीर्वाद आहेत त्याच्या, मला लोकांचे आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादावर मी नक्कीच निवडून येणार. अशी कुठली कामं तुम्हाला सांगता येतील की तुम्ही अशी गेली की जी तुम्हाला सांगता येतील हां ही कामं करायला हवी होती हे मी ठरवलं होतं आधी आणि ही कामं मी करून दाखवली? माझ्या विभागामध्ये एकही मैदान नाही आहे, प्रभागामध्ये माझ्या 187 एकही नाही आहे. माझ्या इकडे एक चौनी गल्ली म्हणून एक मैदान आहे, मैदान असं बोलतात त्याला. लहानपणापासून मी तिकडे खेळलो आहे आणि वाढलो आहे तिकडे, तिकडेच क्रिकेट खेळलो कबड्डी खेळलो सगळं तिकडे खेळलेलं आहे. त्या ठिकाणी आमचे महानगरपालिकेमधले DMC पण खेळलेले आहेत त्या मैदानात. त्या मैदान म्हणून बोललं जातं पण तो हाऊस फॉर डिसहाऊसचा प्लॉट होता तो, आणि तिकडे कबड्डीचे सामने मोठे मोठे भरतात. तिकडे माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना वगैरे हे लोकांनी येऊन तिकडे मोठमोठ्या घोषणा वगैरे केल्या की हे आम्ही इकडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करू हे करू वगैरे, पण कोणीही काही केलेलं नाही तिकडे. आणि तिकडे मी तिकडे रिझर्वेशन टाकून घेतलं तिकडे. असंच एक अजून एक विभागामध्ये आहे, SRA डेव्हलपमेंट झाले तिकडे, टॉवर झालं तिकडे, एक जागा स्मशानाची जागा होती जे एका जमातीसाठी आहे, एक विशिष्ट प्रकारची जमात आहे ती प्रेत पुरली जातात तिकडे. तर तिकडे जो प्लॉट उरला तो स्मशानाचा प्लॉट आहे, तो त्यांना हँडओव्हर करायचा होता, तर तो प्लॉट त्याच्यावर रिझर्वेशन हे करून तिकडे RG म्हणून RGPG म्हणून टाकून घेतलं. हे माझं मोठं हे आहे, मी समजेन की आमच्या आज तर तुम्ही बघत असाल मोकळी मैदानं कुठेही राहिलेली नाही आहेत, मोकळ्या जागा कुठेही राहिलेल्या नाहीत, तर ह्या जागा आम्ही मी हे करून घेतलेल्या आहेत. म्हणजे प्रशासनाची तुम्हाला एक पद्धत माहिती आहे की हे आमचं आमच्या हद्दीत येत नाही, ते बोलणार ते आमच्यामध्ये, हे राज्य शासनाकडे येतं, हे कलेक्टर लँड आहे, ही महानगरपालिकेची नाही, ही कारणं भरपूर होती. परंतु तिकडे पण मी फाईट करून तिकडे समुद्रावर लाईट्स लावून घेतल्या, तिकडे व्यवस्थित सुशोभीकरण करून घेतलं. महानगर गॅसला परमिशन देताना, ट्रेंचिंगची परमिशन देताना महानगरपालिकेमध्ये खूप हेलपाटे घ्यायला लागतात. त्यांची ती मी परमिशन्स देऊन त्यांची मी प्रत्येक बिल्डिंगचं, म्हणजे तुमच्याकडे गॅस नाही आहे का, तर त्यांचं पत्र घेऊन महानगर गॅसशी संपर्क साधला, त्यांच्यावर कोऑर्डिनेट करून मी प्रत्येक माझ्या विभागात आता 80% मी प्रत्येकाकडे पाईप गॅस आणून दिलेला आहे. ज्या पद्धतीने शिवसेना ॲक्टिव्ह झालेली आहे, ज्या पद्धतीने भाजप ॲक्टिव्ह झालेली आहे, काँग्रेस राष्ट्रवादीसुद्धा ॲक्टिव्ह झालेले, वेगळ्या प्रकारच्या कॅम्पेन्स वेगळ्या प्रकारच्या गोष्टी करणं त्यांनी सुरू केलेले, मनसे कुठेच दिसत नाही आहे. काय सरप्राईज पॅकेज असणार आहे मनसेकडे BMCच्या इलेक्शनसाठी? कसं आहे माहिती आहे ना की तुमची जी नजर जी होती ज्यावेळेला 2012 अगोदरपासून आमच्यावर, ती मेहर नजर, जी मेहर नजर मला वाटते आमच्यावर राहिलेली नाही. त्यामुळेच कदाचित असं वाटत असेल की मनसे कामाला लागलेली नाही, मनसे चांगल्या पद्धतीने कामाला लागलेली आहे. कारण कसं आहे की तुम्ही जी बातमी देणार लोकांपर्यंत पोचवणार त्या बातमीवरच सगळं ठरलं जातं. माध्यमांची मेहर नजर मनसेवरती कमी पडली असं त्यांचं म्हणणं आहे. कदाचित
त्यांचा जो हा दावा आहे तो आपण येत्या काळात बघूच. बीएमसी इलेक्शन फार लांब नाहीत, घोड्यावर मैदान जवळच आहे. पालिका निवडणुकांमध्ये आपल्याला कळणारच आहे की मनसेच्या नगरसेवकांनी 28 नगरसेवकांनी नक्की किती काम केलेलं आहे आणि जसं संतोष धुरी म्हणतात त्याप्रमाणे याचा किती परिणाम हा मतदारांवर होणार आहे, मतदारांकडून त्यांना किती प्रमाणात रिस्पॉन्स मिळणार आहे हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र तोपर्यंत उंगली उठाव या मुंबई लाईव्हच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र या कार्यक्रमात आपण अशाच प्रकारे जनतेचा आवाज, जनतेचे प्रश्न लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.